नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. सांगलीचे उमेदवार श्री संजय काका पाटील खासदार उमेदवार म्हणून उभे आहेत, त्यांच्या कुंडलीविषयी आपण विश्लेषण करून घ्यायचं आहे. कोणाची कुंडली किंवा कोणाची कुंडलीचं विश्लेषण आपण जर केलं किंवा उमेदवाराबद्दल जर केलं तर इतक्या मतांनी हे उमेदवार निवडून येतील किंवा इतक्या मतांनी हे उमेदवारांना मत कमी पडतील असं कोणीही ज्योतिष सांगू शकत नाही मित्रांनो. फक्त निवडून येण्याचे चान्सेस आहेत किंवा नाही आणि ते सुद्धा जे चान्सेस असतात तो जो अंदाज असतो अशी कोणीही खात्री देऊ शकत नाही की हा उमेदवार अशा पद्धतीनं निवडून येणार म्हणजे येणारच. असे जर पद्धतीनं कोणी जर सांगत असेल तर तो सुद्धा खूप लोकांचा मोठा गैरसमज आहे, हे लक्षात ठेवा. असं कोणीही सांगू शकत नाही की इतक्या मतांनीच निवडून येणार, अंदाज वर्तवता येतो इतके निवडून येऊ शकतील किंवा नाही. वळूया आपल्या व्हिडिओकडे. सांगलीमध्ये बरंच इतिहासमध्ये झाला. 15 दिवसापूर्वी सीट फिक्स होत नव्हत्या. 4/1/1965 साली त्यांचा जन्म झाला. सोमवार होता त्यावेळी आणि त्यांची रास आहे मकर. वेळ नसल्यामुळे या ठिकाणी पहिल्या स्थानामध्ये मकर रास लिहिलेली आहे. पहिल्या स्थानामध्ये चंद्र आहे, दुसऱ्या स्थानामध्ये कुंभ राशीचा शनी आहे, म्हणजे स्वराशीचा शनी दुसऱ्या स्थानामध्ये आहे. दुसऱ्या स्थानामध्ये म्हणण्यापेक्षा आपण चंद्राच्या दुसऱ्या स्थानात म्हणू, कारण वेळ आपल्याला माहिती नाही आहे या ठिकाणी. पण तो कुंभ राशीचा शनी हा कुंडलीमध्ये चांगला आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे कुंभ राशीचा शनी ज्या काही शनीचे प्रॉपर्टीज आहेत त्या पूर्ण प्रॉपर्टी ह्या जातकांना मिळतात. म्हणजे काय, चिकाटी असणार आहे, उत्तम विचार शक्ती असती, वेळ विचार करून कृती करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असती अशा पद्धतीनं. आणि जरी थोडस उशिरा यश मिळत असलं तरी सुद्धा ते कष्ट करून यश मिळवतात अशा पद्धतीचा असा हा जातक कुंभ राशीचा शनी ज्यांच्या कुंडलीमध्ये असतो असा असतो. मेष राशीमध्ये गुरु हा सुद्धा आपण म्हणू शकतो चांगला आहे. मेष रास आणि गुरु या दोघांचा एकमेकांशी संबंध चांगले असतात. मेष राशीचा राशीस्वामी मंगळ, मंगळ आणि गुरु एकमेकांचे मित्र असल्यामुळे गुरु हा सुद्धा त्यांच्या कुंडलीमध्ये चांगला आहे. त्यानंतर पंचम स्थानामध्ये वृषभेचा राहू, राजकारणासाठी तितकासा ते तो काय महत्वाचा या ठिकाणी आपण म्हणू शकत नाही. अष्टम स्थानी सिंह राशीचा हर्षल प्लुटो, थोडासा या ठिकाणी थोडा त्यांचा तापट स्वभाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हर्षल सिंह राशीमध्ये जर हर्षल हर्षल म्हणजे सिंह रास पहिल्यांदा स्वाभिमानी आहे अशा ठिकाणी जर हर्षल आणि प्लुटो जर ग्रह असतील तर स्वाभिमानाला जर ठेस पोहोचली तर मात्र त्यांना ती सहन होत नाही आणि केली सुद्धा जात नाही. तशी माझी आणि त्यांची काही वैयक्तिक कुठली ओळख नाही आहे किंवा मला त्यांचा स्वभावही माहिती नाही. आपण कुंडलीनुसार त्याचं विश्लेषण या ठिकाणी आपण करत आहे. या ठिकाणी कन्या राशीचा मंगळ हा थोडा शत्रू राशीमध्ये मंगळ या ठिकाणी ओळखला जातो. कन्या ही रास बुधाची आहे आणि मंगळ आणि बुध हे कट्टर एकमेकांचे शत्रू आहेत. मंगळ ही शक्ती आहे आणि बुध हा युक्ती आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये जरी सुद्धा अशा पद्धतीनं सांगितलं असलं तरी आपण ह्या पद्धतीनं दुसरा विचार करायचा आहे. प्रत्येक वेळ जातकांनी म्हणतो जरी सांगितलंय आपण कन्या राशीचा मंगळ हा शत्रू राशीमध्ये असतो, शत्रू स्थानामध्ये असतो, पण या ठिकाणी विचार सर्व मित्रांनी पॉझिटिव्ह असा करायचा आहे की अशा व्यक्तींमध्ये बुद्धिचातुर्य सुद्धा असतं आणि धाडस सुद्धा असतं. या दोन गोष्टीचा जर योग्य मिलाफ करून जर आपण कृती केली तर यश 100% मिळतो. पण जर गडबड उलटी झाली, ज्या ठिकाणी बुद्धी चालवायला पाहिजे त्या ठिकाणी जर अविचाराने धाडस केलं आणि ज्या ठिकाणी धाडस केलं पाहिजे त्या ठिकाणी जर ती व्यक्ती बुद्धी चालवत बसली तर मात्र या ठिकाणी गडबड होती. या ठिकाणी एवढं लक्षात ठेवायचं आहे की कन्या राशीचा मंगळ तुमच्यामध्ये हुशारी सुद्धा आहे आणि धाडस सुद्धा आहे. याचा वापर योग्य पद्धतीनं केला की यश तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मिळतं. म्हणजे कन्या राशीमध्ये मंगळ
काही जण डिप्रेशन मध्ये जातात की माझा म्हणजे जे शिकाऊ उमेदवार असतात जे शिकाऊ ज्योतिष शास्त्राविषयी जे असतात ते डिप्रेशन मध्ये जातात की कन्या राशीमध्ये मंगळ म्हणजे माझा निचेचा आहे आणि मंगळ हा माझ्यासाठी विघ्न सगळी देणारा आहे. अशा पद्धतीचा विचार करायचा नाही मित्रांनो, पॉझिटिव्हच विचार करायचा आहे. पॉझिटिव्ह विचार केल्यावरती नक्की आपल्याला कुंडली सुद्धा पॉझिटिव्ह रिप्लाय द्यायला चालू करती. तूळ राशीचा नेपच्यून हा सुद्धा या ठिकाणी आपण 50-50 म्हणू शकतो. या गुरुची दृष्टी ह्या नेपच्यूनवरती आहे, त्यामुळे हा नेपच्यून सुद्धा शुभग्रह त्यांचा झालेला आहे. आता या ठिकाणी वृश्चिक राशीमध्ये शुक्र बुध आणि केतू हे आलेले आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे आता वृश्चिक राशीमध्ये बुध आलेला आहे आणि यांच्या कन्या राशीमध्ये मंगळ आलेला आहे. त्याला अन्योन्य योग अशा पद्धतीने ज्योतिषशास्त्रामध्ये म्हटलं जातं. आणि म्हणजे बुधाच्या राशीमध्ये मंगळ आणि मंगळाच्या राशीमध्ये बुध आणि हा अत्यंत शुभ योग मानला जातो. जरी ते दोघं एकमेकांच्या शत्रू राशीमध्ये असतील, बुध सुद्धा या ठिकाणी वृश्चिक राशी म्हणजे शत्रू राशीत आहे आणि मंगळ सुद्धा बुधाच्या राशीमध्ये म्हणजे कन्या राशीमध्ये आहे. म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यामध्ये योग्य वेळी धाडस आणि योग्य वेळी बुद्धी चातुर्य यांचा जर सुंदर मिलाप केला तर त्यांना यश मिळायला काहीच हरकत नाही. अशा पद्धतीनं आपण याचा विचार करायचा आहे. फक्त या ठिकाणी केतू आणि शुक्र यांचा एकमेकांशी युती झालेली आहे, त्यामुळे थोडस वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये काही अडचणी वगैरे त्यांना असू शकतात. पण तरी सुद्धा जर आपण उत्तम ग्रह मान आणि इथं धनु राशीमध्ये सुद्धा रवी आहे, नशिबाने तो मूळ नक्षत्रामध्ये नाहीये तर मूळ नक्षत्र त्यांनी पास केलेला आहे, त्यामुळे हा रवी सुद्धा राजकारणाच्या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी शुभ फलदायी आहे. फक्त कन्या राशीचा जो मंगळ आहे ना हा तुम्हाला फसवणूक वगैरे अशा काही गोष्टी आयुष्यामध्ये घडवतो. आता ज्यांच्यावर आपण पूर्णपणे विश्वास ठेवतो अशा व्यक्तीच कधीतरी अचानक वेगळ्या पद्धतीनं वागायला चालू करतात आणि आपल्याला फसवल्याची आपल्याला जाणीव होते. आता ह्यांनी 2014 साली हे पूर्वी कुठे होते, दुसऱ्या पक्षामध्ये होते, दुसऱ्या पक्षातून आपल्या सध्या भाजपमध्ये आले, पण त्यावेळेला त्यांनी तो अनुभव घेतला असेल, त्यामुळे आता काय त्यांना हा असा अनुभव मिळणार नाहीये. ती गोष्ट त्यावेळेला होऊन गेलेली आहे. कन्या राशीचा मंगळाने त्यांना अनुभव सुद्धा त्यावेळेला दिला असणारच आहे. आता सध्याच्या ग्रहमानानुसार जर बघायला गेलं तर गुरु वृषभ राशीमध्ये या राहूवरून जातोय आणि त्याची दृष्टी सुद्धा या भाग्यस्थानावरती मंगळावरती आहे. सर्व दृष्टीनं जर विचार केला बाकीच्या ग्रहांच्या गोचरीनुसार सुद्धा त्यांना ही निवडणूक जिंकायला 60% चान्सेस भरपूर आहे. म्हणजे 60% चान्सेस हे आहेत, नसतात त्यांना 50% आत असतो असं मी सांगतो. 60% म्हणजे भरपूर चान्सेस आहेत निवडणूक जिंकण्याचे आणि त्यांना यश सुद्धा मिळावं आणि त्यांना अशीच मी अपेक्षा करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला जर तुमच्या कुंडलीबद्दल जर काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला या नंबरला व्हॉट्सअपवरती विचारू शकता. आपला नंबर आहे 98-22-11-94-72. नमस्कार.